वैद्यकीय क्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहेत. उपचारासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणं रुग्णांसाठी वरदान ठरत आहेत. नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून निपाणी तालुक्यातील कोगनोळी इथल्या 28 वर्षाच्या अत्यवस्थ रुग्णाला कोल्हापुरातील डायमंड हॉस्पिटलमध्ये जीवदान मिळालंय. फुफ्फुसाचं काम ठप्प झालेल्या त्या रुग्णाला व्हेंटिलेटरपेक्षा आधुनिक असलेल्या इक्मो मशीनद्वारे कृत्रिम श्वास देऊन त्या रुग्णाचे प्राण वाचवण्यात आले. फुफ्फुसाच्या विकारानं त्रस्त असलेल्यांना हे मशीन वरदान ठरणार आहे अशी माहिती डॉक्टर विलास नाईक आणि डॉक्टर साईप्रसाद डॉक्टर कौस्तुभ औरंगाबादकर यांनी दिली. वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड बदल होत असताना नवतंत्रज्ञान आणि आधुनिक साधनांचा वापर केला जातोय. निमोनिया, कोरोना किंवा फुफ्फुसाच्या आजारात रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं, अशावेळी NIV किंवा व्हेंटिलेटरचा वापर केला जातो. पण फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी झाली तर व्हेंटिलेटर लावूनही रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण वाढत नाही आणि रुग्ण दगावण्याची शक्यता वाढते. कोल्हापुरातील डायमंड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच इक्मो कॉम्प्रेसर मशीन उपलब्ध झालंय. इक्मो कॉम्प्रेसर मशीन फुफ्फुसाला पर्याय म्हणून काम करतं. त्यातून काही काळ फुफ्फुसाचा वापर थांबवून या मशीनद्वारे रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण वाढवलं जातं. फुफ्फुसाला विश्रांती देऊन आवश्यक ते उपचार करून ते पुन्हा कार्यक्षम केलं जातं. निपाणी तालुक्यातील कोगनोळी इथल्या 28 वर्षाच्या तरुणाला निमोनियामुळे धाप लागणं, कावीळ, लघवीचं प्रमाण कमी होणं अशा तक्रारी होत्या. त्यातून त्या तरुणाचे काही अवयव निकामी झाले होते. त्याच्या फुफ्फुसाचं काम तर जवळपास ठप्प झालं होतं. हा रुग्ण 6 डिसेंबरला डायमंड हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. व्हेंटिलेटर लावूनही त्याच्या रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण वाढत नव्हतं. त्यामुळं इक्मो कॉम्प्रेसर मशीनद्वारे त्या रुग्णाला उपचार देण्यात आले. इक्मो कॉम्प्रेसर मशीनचा वापर करून त्या रुग्णाच्या फुफ्फुसाला 9 दिवस पूर्णपणे विश्रांती दिली. 9 दिवसानंतर पूर्ववत शरीरातील फुफ्फुसाचं काम सुरू झालं. त्यामुळे त्या तरुणाच्या रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण वाढून त्याला जीवदान मिळालं. 26 डिसेंबर रोजी तो रुग्ण खडखडीत बरा झाला. अशा प्रकारचे उपचार पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच कोल्हापुरातील डायमंड हॉस्पिटलमध्ये झाल्याचं डॉक्टर साईप्रसाद, डॉक्टर विलास नाईक आणि डॉक्टर कौस्तुभ औरंगाबादकर यांनी सांगितलं. व्हेंटिलेटर लावल्यानंतर पण, व्हेंटिलेटरतून 100% ऑक्सिजन दिल्यानंतर पण ऑक्सिजनचा लेवल 60-65 वर जात नव्हता. तो अशा परिस्थितीला पूर्वी आपल्याकडं काय पर्याय नव्हता. बट आता अलीकडं कोल्हापूर एक्मो ग्रुप म्हणून आम्ही एक एक्मोच्या मशीन कोल्हापूरला उपलब्ध केलेले. तो हे मशीनमार्फे आम्ही असं सिरियस पेशंटला, ज्यावेळा व्हेंटिलेटर पुरत नाही आहे अशा पेशंटला आम्ही हे मशीनवर घेऊन मशीनचा सपोर्ट देतो. जेव्हा फुफ्फुसात निकामी एवढं निकामी होतं की त्यातून ऑक्सिजन रक्तापर्यंत पोचू शकत नाही, त्यावेळी एक्स्ट्रा कॉर्पोरियल ऑक्सिजनेशन म्हणजे बाहेर मशीन आपलं रक्त बाहेर काढून त्यात ऑक्सिजन टाकून परत बॉडीमध्ये सोडतं, म्हणजे फुफ्फुसाचं काम हे मशीन करू लागतं. आणि ही फॅसिलिटीज हुबळीपासून पुण्यापर्यंत फर्स्ट टाईम कोल्हापूरने प्रोड्यूस केलेली आहे. सेकंडली, हा पेशंट, हा इक्मोवर 5वा पेशंट होता कोल्हापूर भागातला, हा फर्स्ट टाईम जो आहे तो जगलेला आहे. हे आमचं फर्स्ट सक्सेस आहे. अत्यंत अत्यवस्थ बनलेल्या त्या 28 वर्षाच्या तरुणाला जणू पुनर्जन्म मिळाला. आधुनिक साधनांच्या बरोबरीनं डॉक्टरांचा अनुभव महत्वाचा ठरला आणि त्यामुळंच रुग्णाच्या नातेवाईकांनी कोल्हापुरातील डॉक्टरांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.